या ठिकाणी मला कुठे सांगितलं की धनगर समाजामध्ये फार मोठा एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे की एकीकडे एसटीचं आरक्षण आणि एकीकडे हे ओबीसी आरक्षण, पण नक्की काय आपला विषय? हा बऱ्याचशा म्हणजे अगदी प्राध्यापकांच्या मंडळीचा हा प्रश्न पडलेला आहे. पण एसटीचं आरक्षण धनगरांना जे एसटीचं आरक्षण जे आहे ते शेंडगे बापूंनी आपल्याला एसटीचं आरक्षण दिलं ते आरक्षण ओबीसी मधलं आहे. ओबीसी मधलंच ते आरक्षण आहे आणि त्याच आरक्षणला आव्हान दिले या बाळासाहेब सरनाटेंनी. बाळासाहेब सरनाटे कोर्टात आव्हान दिलेलं आहे की हे धनगरांचा हे ते आरक्षण जे आहे ह्याला कुठला आयोग निर्माण नाही सांगितलं. 23 मार्च 1924 23 मार्च 1924 23 मार्च 1924 जेआर त्यांनीच केलंय ह्या बाळ्यांचा आरक्षण बेकायदेशीर आहे धनगरांचं बेकायदेशीर आहे हे शेंडगे बापूंनी मोठ्या मेळावा घेतला म्हणे त्या ठिकाणी मोठी शक्ती उभा केली आणि म्हणून त्यांना ते आरक्षण मिळालेलं आहे कुठलं आंदोलन नाही मोर्चा नाही काय नाही जीआर काढून आरक्षण दिलेलं आहे हे सगळं एसटीचं आरक्षण जे आहे ते आपलं ओबीसीतलं आहे ते सुद्धा आता हायकोर्टमध्ये चॅलेंज झालेलं आहे आणि त्याची आता तारीख डिसेंबरला सरकारला आव्हान देत आदेश दिले सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने की तुम्ही ह्याच्यावर तुमचं म्हणणं माझं सांगितलंय आणि 3 जानेवारीला त्याची केस सुद्धा आहे. त्यामुळं धनगर समाजाचा एसटीचा प्रश्न जो आहे हा इतिहास गेली 75 वर्षापासून सुरू आहे. आमची एक पिढी संपली दुसरी पिढी ते लढा लढत आहे एसटीचे आरक्षण. हा कदाचित तिसरी पिढी तो जाऊ शकेल हा लढा, परंतु ते घटनात्मक आरक्षण आहे. अहो देशाचा पंतप्रधान साहेब मी एसटीचं आरक्षण देतो म्हणून सांगितलं आणि पंतप्रधान दिल्लीला गेला अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी 56 खासदारांनी त्यांना सांगितलं जर तुम्ही धनगरांचं आरक्षण तुम्ही दिलं तर तुमचं सरकार आम्ही खाली घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगितलं. म्हणजे पंतप्रधानांना सुद्धा त्यांना सुद्धा गप करण्याची ताकद जी आहे ती एसटी मध्ये आहे. त्याचे 56 खासदार आहेत. आता धनगरांचे किती खासदार आहेत? एक पण खासदार आपण पाठवू शकलो नाही. काय ही परिस्थिती आपली आहे. त्यामुळे हा लढा जो आहे हा लढा किती वर्ष आणखी लढा लागणार मला माहित नाही आहे. धनगरचा प्रश्न आहे काय हा लढा आपण लढायचाच आहे. शेंडगे बापूंनी एसटीचा लढा ज्यावेळी आपण जिंकू त्यावेळी जिंकू, पण तोपर्यंत जे मिळतं तरी घ्या. एसटीचं आरक्षण मिळालं म्हणून काही थोडी मुलं आपली डॉक्टर वकील इंजिनियर या धनगर समाजात झाली, काही मुलं साता समुद्रामध्ये इकडे जाऊन आयटी प्रोफेशनल झालेले आहेत, आता कुठं पोलीस खात्यामध्ये काही अधिकारी आपले दिसायला लागलेले आहेत, काही आयपीएस झालेत, काही त्याचप्रमाणे ओबीसी मधलं आपलं जे केंद्रातलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये आपले आयआरएस वगैरे बरीच पुढे जावे लागले. त्यामुळं हे जे धनगर समाजाचं सध्याचं आरक्षण जे आहे ते ओबीसी आरक्षण आहे आणि त्याच्यावर त्यांना मागणार धनंगे पाटील यायला त्यांना काढायला आम्हाला टाका म्हणतोय. त्यांना काढायला आम्हाला टाका, त्यांना ह्या सगळ्यांना बाहेर काढा आणि आम्हाला टाका असे धनंगे म्हणताय. म्हणजे एकीकडे धनंगे म्हणतात की एसटीचा धनगर समाज आहे पाठिंबा देतो. त्यांनी तुम्ही 70 वर्ष त्यांना दिले आता त्यांना काढा आम्हाला 70 वर्ष द्या. आता म्हणजे धनगर समाजाचा एसटी लढा हे लढणार म्हणे आणि इकडे ओबीसी आरक्षण सत्यानाश करणार म्हणून सांगेल. म्हणून धनगर समाजाचा विषय जो आहे की हे आपलं ताट आहे. आपलं आपल्या पुढे शेंडगे बापूंनी ताट वाढवून ठेवले ते ताट जे आहे ते धरंगे पाणी हिसकावा लागलाय आणि म्हणून त्याला हिसकावा घेऊ नका. आपलं पहिलं हे ओबीसीचं आरक्षण जे आहे एसटीचं आरक्षण जे आहे ते आपलं टिकलं पाहिजे. अहो आपली एखादी नगराध्यक्ष होते त्या सोलापूरची महापौर झाली, आपली वासेताई म्हणून झाली, सांगलीची जिल्हा परिषद अध्यक्ष झाली, नंदाताई खोत झाली, ओबीसीमुळे झाली. ओबीसी आरक्षणाचं हे राजकीय आपला एखादा आपला जिल्हा परिषद सदस्य होतो नानजी पाटील देवका ते त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कशामुळे झाले? या ओबीसी आरक्षणामुळे झाले. त्यामुळे हे सरपंचाची निवडणूक असेल, आपले सरपंच होत आहेत त्या ठिकाणी. म्हणजे हे आपला राजकीय जो एखादा नेता बनण्याचा मार्ग आहे तो ओबीसीत जातोय आणि ते ओबीसीचं आरक्षण जे आहे ते टिकवणं आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. आपला एसटीचा लढा आपला चालूच राहणार आहे. तो लढा एसटीचं आरक्षण मिळेपर्यंत तो लढा आपला चालूच राहणार आहे. परंतु ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याला मात्र धक्का लागू द्यायचा नाही हे पण आपलं धनगर समाजाचं प्राथमिक कर्तव्य आहे. हे धनगर समाज नेत्यांनी प्रत्येकाने हा विचार जो आहे काय बुद्धिबळ केला जातोय की म्हणे आता धरंगे आता एसटीचा झाला जातो आणि एसटी हा शब्द संविधानामध्ये येत नाही. आपण ओबीसी संविधानामध्ये आहे पण ओबीसीचं आरक्षण हे टिकवणे आपली प्राथमिक गरज आहे, प्राथमिक कर्तव्य आहे आणि ओबीसी सोबत राहिलो तर तुमचा सत्तेचा मार्ग तुम्हाला मिळेल. धनगरांवर तुम्ही जर मराठा सोबत जाल तर तुम्हाला सत्ता मिळणार नाही, तुम्हाला सत्रांच्या युद्धाला इतकी वर्ष सत्रांच्या उचलल्या इथून पुढे तुम्ही आमच्या सत्रांच्या युद्धाला सांगणार. त्यांना सांगा बघ तुम्ही आता 160 आमदार तुम्ही इतके 70 वर्ष झाला आता आम्ही 10-15 वर्ष आमचे आमदार होऊ द्या
काय म्हणजे बघा ते ठेंगा दाखवतील, त्यामुळे हा बुद्धिभेद जो चालू आहे हा बुद्धिभेद थांबवला गेला पाहिजे।